थोड़ा वेळ चिरून घेऊ आणि नंतर 4 मिनिटांसाठी झाकून ठेवू। नमस्कार मित्रांनो, आपल्या या रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। बघा मित्रांनो, आज आपण पत्ता कोबी आणि वटाणे मिक्स करून एक जबरदस्त चवदार अशी भाजी बनवणार आहोत। तर कृपया आमच्या या व्हिडिओला तुम्ही संपूर्ण पाहत रहा। चला जास्त वेळ न लावता सुरू करूया। हे बघा, त्यासाठी मी हे या पत्ता कोबीचे वरचे एक दोन पापुजे काढून घेतले आहे। आता हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे कोबी कापून घ्यायचे आहे। हे बघा, तुम्हाला सांगतो, बघा दाखवतो, बघा अशा प्रकारे सर्वप्रथम आपण हे असं दोन तुकडे करून घ्यायचे आहे। हे आम्ही कोबी 500 ग्रॅम घेतली आहे। हे भाजी असे 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 छोटे छोटे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे, हे बघा, तो म्हणजे याची भाजी चांगली बनते। बघा भावा बहिणींनो, आपली हे कोबी कापून झालेली आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकू। हे बघा, अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ टाकलं आणि असं चांगल्या प्रकारे मिक्स करायचं। याच्यामध्ये आपण मीठ पाणी काउन टाकलं म्हणजे पाणी आणि मिठामुळे याच्यातली जे घाण असते ते घाण चांगल्या प्रकारे घाण निघून जावी, हा या मागचा उद्देश आहे। आता आपण याला 10-15 मिनटं असंच बाजूला ठेवूया म्हणजे चांगल्या प्रकारे हे नरम येते कोबी। मित्रांनो, तेल गरम झालं आहे। आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया, एक चमचा जिरं टाकूया, असं थोडंसं आपण फिरून घेऊ। एक चम्मच अद्रकाचे कापलेले तुकडे, 10-12 लसणाचे कापलेले तुकडे थोडं फिरवून घेऊ। एका कापलेल्या कांद्याचे तुकडे इथे टाकून घेऊ। नंतर आपण कोबीचे तुकडे टाकू याच्यामध्ये। कांदे नरम व्हायला काही जास्त वेळ लागत नाही, अर्धा एक मिनिट लागते फक्त मध्यम आचेवर। बघा आपला कांदा हलका नरम आला आहे। आता याच्यामध्ये आपण हे कोबीचे कापलेले तुकडे ॲड करू। अशा प्रकारे आपण आता याले फिरवून घेऊ। हे फक्त आपल्याला अर्धा एक मिनिट फिरवायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे मिक्स होते। याच्यामध्ये आपण आता हे बघा, एक वाटी भिजवलेले वटाणे टाकून घेतले आहे। जर तुमच्याकडे भिजवलेले वटाणे नसेल तर तुम्ही ओले वटाणेसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता। नंतर हे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला थोडा वेळ हे वाफवून घ्यायचं आहे। त्यासाठी हे बघा इथं झाकण झाकलं मी, 4 मिनिटांसाठी फक्त ठेवायचं आहे आपल्याला। बघा 4 मिनटं झाली, झाकण काढलं याच्यावरचं। थोडा वेळ आता आपल्याला हे फिरवायचं आहे। ह्याच्यामध्ये मिरचीचे कापलेले तुकडे ॲड केले, हे एका टमाटरचे तुकडे आहे इथे टाकले, धना पावडर 1 चमचा, मीठ 1 चमचा, मिरची पावडर 1 चम्मच, हळदी पावडर 1/2 चम्मच। हे चांगल्या प्रकारे फिरवून घेतो। बघा आपल्या या भाजीला छान असा कलर आलाय। थोड्या वेळ फिरवून घेतल्यानंतर फक्त 4 मिनिटांसाठी हे झाकून ठेवू आणि वाफवून घेऊ। बघा 4 मिनिटं झाली आहे, आपली भाजी बघा छान अशी शिजली आहे। बघा कसा छान कलर आलाय। याच्यावर आता आपण कोथिंबीरचे तुकडे टाकून घेऊ, 1/2 चमचा गरम मसाला। थोडा वेळ फिरवून घेऊ आणि नंतर 4 मिनिटांसाठी झाकून ठेवू। 4 मिनटं झाले, झाकण काढून घेतले। बघा कशी छान भाजी आपल्यासमोर आहे। गॅस बंद करून भाजी उतरवून घेऊ। मित्रांनो, अशा प्रकारे आपली ही डेलिकस छान अशी पत्ता कोबी आणि वटाण्याची मस्त अशी चवदार भाजी बनली आहे। ही भाजी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, पराठ्यासोबत आरामात खाऊ शकता। अतिशय छान लागते। अशाच प्रकारे चांगल्यात चांगल्या रेसिपी बनवून खात रहा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये जरूर सांगा। नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। भेटूया अशाच चांगल्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत नमस्कार।